भीक मागे ठाकरे सरकारला द्यायला काहीच नाही हे आम्हाला माहिती आहे. मागच्या वादळातील भरपाई अजूनही देत आहेत असं कडाडून टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. भीक मागे ठाकरे सरकारकडे द्यायला काहीच नाही हे आम्हाला माहित आहे. मागील वादळातील भरपाई अजूनही देत आहेत. सर्वात जास्त नुकसान रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाईटचं झालंय. त्यासाठी पैसे कधी देणार? अजून काही ठिकाणी पंचनामे देखील झाले नाहीत. काही ठिकाणी अधिकारी दिसले, काही ठिकाणी दिसले नाहीत. राजापूरला 14 गावांना वादळाचा फटका बसला, त्या ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत. कोकणाकडे पैसा वळवण्यासाठी सरकारला भाग कसं पडायचं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण या भिकारी सरकारनं मागचेच पैसे अजून दिलेले नाही, त्यामुळं हे तरी पैसे कसे देतील हा प्रश्न आमच्या समोर पडला असल्याचं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे. या भिकमंग्या ठाकरे सरकारकडे देण्यासारखं काही नाही हे आम्हाला माहिती. मागचे दापोलीचे आणि इकडचे तिकडचे पैसे दिलेले नाहीत. सर्वात मोठं नुकसान आता लाईटीचं झालेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आता त्याच्यासाठी पैसे कधी देणार? अजूनपर्यंत पंचनामे होत नाही. मी कालपासून फिरतो आहे, काही ठिकाणी अधिकारी दिसले, काही ठिकाणी ते अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाही. आता मला राजापूरला कळवलेलं आहे की जिथे जवळपास 14 गावांना फटका पडलेला आहे कालच्या वादळाचा, अजूनपर्यंत तिकडे पंचनामे झालेले नाहीत. म्हणून तिकडे मी आता बघायला चाललेलो आहे. पण ही वस्तुस्थिती तुम्ही जशी मांडली ती खरी आहे, अजूनपर्यंत पंचनामे झालेले नाही. ते सरकारला भाग कसा पाडायचा पैसे कोकणाकडे वळवण्यासाठी या वादळासाठी, तो आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू. पण मागचेच जर आले नाही तर ह्या भिकाऱ्यांकडे दुसरं काय वेगळं मागायचं हा आमच्यासमोर पण प्रश्न पडला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.